नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण पातेल्यामध्ये चॉकलेट केक करूया। खूप छान, टेस्टी, मस्त होतं, करून पहा। आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। हे पहा, एकदम परफेक्ट। एक चमचा कॉर्नफ्लावर, हाफ टी स्पून नेसकॉफी, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून हाफ टी स्पून बेकिंग सोडा, हाफ टी स्पून सपाट घ्यायचं। 3 टेबलस्पून कोको पावडर, 1, 2, 3 चमचा कोको पावडर, टेबलस्पून मोठ TBS आणि TSP म्हणजे लहान असतं आणि TBS म्हणजे मोठं असतं। कोको पावडर मोठ्या चमच्याने घ्यायचं आणि बेकिंग पावडर लहान चमच्याने। हे फरक माहीत असायला पाहिजे हा। टेबलस्पून म्हणजे मोठं आणि टीस्पून म्हणजे छोटं। 1 टीस्पून हाफ टी स्पून, 1 टेबलस्पून हाफ टेबल स्पून, 1/4 टीस्पून, 1.8 टीस्पून हाफ टी स्पून इसेन्स, वेनिला इसेन्स सपाट घेतले। 1 कप मैदा, हाफ कप आणि 1/4 कप म्हणजे 3/4 कप साखर होतो। हाफ कप प्लस 1/4 कप 3/4 कप किंवा 1/4नी 3 दा घ्यायचं म्हणजे 3/4 होतं। पिठी साखर 3/4 कप पिठी साखर, हाफ कप रेग्युलर दूध, फ्रीजमधलं दूध घेऊ नका, 1/4 कप तेल, रेग्युलर तेल वापरा, वासाचं तेल वापरू नका। मी आता हे जेमिनी तेल वापरले। 1/4 कप 1/4 कप दही, रेग्युलर दही घ्या, फ्रीजमधलं गार दही घेऊ नका। यात आपलं सगळं केकचं सामान काढून झालं। हाफ टी स्पून इसेन्स, हाफ टी स्पून बेकिंग सोडा, खायचं सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टी स्पून नेसकॉफी, 1 टेबलस्पून कॉर्न पावडर कॉर्न फ्लावर, 3 टेबलस्पून कोको पावडर, 1 कप मैदा, 3/4 कप शुगर पावडर, 1/4 दही, हाफ कप मिल्क दूध, 1/4 कप ऑइल तेल। चला तर आपण आता केक करूया। मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा,
कोको पावडर, कॉर्नफ्लावर, कॉफी, साखर, तेल। तुम्हाला जर का तूप घालायचं असेल तर निम्म तूप आणि निम्म तेल घाला, पण तेल केक करताना ना तेल वापरायचं, तेलामुळं केक छान होतं। दही, दूध, इसेन्स, साखर पिरगळून घेऊया, साळून ठेवलेलं मैदा थोडं थोडं घालत राहा। आज आपण ना पातेल्यात केक करूया। जाड तळाचं पातेलं घ्यायचं, भांड एकदम जाड आहे, तेल लावून घ्या किंवा तूप लावा। काय करू ग? मैदा, काचेच्या टोपणाला होल आहे, तिथं मी गव्हाचं कणिक लावून घेतले, पॅक केले। व्यवस्थित पॅक होणारच टोपण, झाकं वाफ जायला नको बाहेर, आणि गॅस एकदम स्लो करून ठेवा। गॅस एकदम स्लो आहे। कधी पण स्टिक ना मधी घालून बघायचं। हे पा एकदम व्यवस्थित स्वच्छ निघालाय। प्रत्येकाच्या गॅसवर वेगवेगळं टायमिंग लागतं, माझ्या गॅसवर बरोबर 30 मिनिट लागले। गॅस बंद करा आणि गार झाल्यानंतर केक बाहेर काढायचं। खूप मस्त झालाय केक, एकदम स्पंजी। केक एकदम मस्त झालाय। खूप स्पंजी मस्त झालाय केक। वाव, गॅस एकदम बारीक करून ठेवा, 30 ते 35 मिनिट लागतात। वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू। बाय बाय, नेक्स्ट रेसिपीला भेटूया।